वर्षीचा दसरा गोल्डन राशी 50 मंथली लॉटरी सोबत खऱ्या अर्थाने होईल हसरा। गोवा सरकार द्वारा प्रस्तुत गोल्डन राशी 50 मंथली लॉटरी फक्त 50 रुपयांमध्ये 50 लाख जिंका। पहिलं बक्षीस 50 लाख, 5 लाखांची 10 बक्षीस, दुसरं बक्षीस 24 लाख, 2 लाखांची 12 बक्षीस, तिसरं बक्षीस 12 लाख, 1 लाखांची 12 बक्षीस। सोडतीची तारीख दिनांक 12 ऑक्टोबर 2021 सायंकाळी 5 नंतर। अधिक माहितीसाठी संपर्क 98216014 14 14। त्वरा करा, तिकिटाची प्रचंड प्रमाणात विक्री सुरू, तिकीट सर्व लॉटरी सेंटर वर उपलब्ध। प्रसिद्ध कर्मा चित्रपटातील वो थप्पड की गुंज हे शब्द सर्वांच्याच परिचयातील आहे। कानशिलात लगावण्याचा मोठा आवाज ऐकू येणे असा चित्रपट दृश्य अमरावती शहरात पाहायला मिळाले। अमरावती शहरात वो थप्पड की गुंजचा प्रकार सत्य घडला, तो म्हणजे अमरावती शहरातील भाजपा कार्यालयात। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा निकाल उत्सुकतेने ऐकण्यासाठी भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकरसह माजी पालकमंत्री प्रवीण पोटेसह अनेक नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या। याच दरम्यान अचानक कानशिलात लगावल्याचा आवाज शांत वेळेत अचानक ऐकू आल्याने सर्वच अवाक झाले। ती थप्पड होती माजी पालकमंत्री पोटे यांनी अंबापेठचे तरुण नगरसेवक अजय सारस्कर यांच्या कानशिलात लावल्याची। तक्रार कोणतं तर अंबापेठ प्रभागातील भूमिपूजन कार्यक्रमात आमंत्रित न केल्याने झालेलं अनावरण। हाच राग मनात ठेवून पालकमंत्री पोटे यांनी प्रश्न उपस्थित केल्याने सारस्कर यांचं न मिळाल्याने समाधानकारक उत्तर। मग काय तर जोरदार थापड अजय सारस्कर यांच्या कानशिलात बसली। हेच प्रकरण उजेडात आल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापसात चर्चा करून घराचा मार्ग पकडला। यावर किरण पातुरकर यांना विचारले असता प्रकरण घडलेच नाही अशी भूमिका स्पष्ट करून त्यांनी सुद्धा तिथून गुपचाप पाय काढला। ही चर्चा अमरावती जिल्ह्यात वालासारखी पसरली। या घटनेवर सर्वांनी चुप्पी साधली होती। मग काय तर 8 सप्टेंबरच्या दुपारी अचानक एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तो म्हणजे माजी पालकमंत्री पोटे यांचा आणि सारस्कर यांचा एकमेकांना पेढा भरविताना। शेवटी ही दोस्ती तुटायची नाही असा क्रम लावून घडलेल्या व थप्पड की गुंज प्रकरणावर अखेर पडदा टाकण्यात आला। आगामी येणारी निवडणूक पालकमंत्री पोटे किंग मेकरची भूमिका बजावणार आणि त्याची सुद्धा महत्वाची निवडणूक येत असल्यामुळे नगरसेवकात आंतरिक वाद निर्माण होऊन निवडणुकीत हेच नगरसेवक आपल्याला धूळ चारेल या भीतीने पोटे यांनी शक्क लढवून माफीनामा केल्याचे नाट्य अशी चर्चा होतानाही दिसून येत आहे।